प्यारे विद्यार्थी मित्रों, सुप्रभात। आज भारतीय राजघटनेचे शिल्पकार, पहिले कायदा मंत्री, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, 68वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो। प्रथम डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी आपले विचार थोडक्यात मांडणार आहे। 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश येथील महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 65 वर्षाचं आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झालं। 65 वर्षामध्ये या देशामध्ये जबरदस्त अशा प्रकारचा इतिहास त्यांनी रचलेला आहे। तुम्हाला माहित आहे, परवाच आपण संविधान दिवस साजरा केला। जगातला लिखित रूपामध्ये सर्वात मोठं संविधान असेल तर ते भारताचं संविधान आहे, आणि त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं। त्यांचं प्राथमिक शिक्षण सातारा येथे झालं, त्यांचं माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबई येथे एल्फिन्स्टन विद्यालय आणि कॉलेज या ठिकाणी झालं। 1913 मध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले। परत मिळेल का म्हणून मी ते पुस्तक असं वाचायचं की आयुष्यात परत कधी जरी त्या पुस्तक
Thank you.
करता हूं। आज हम महापरिनिर्वाण दिन मना रहे हैं। बहुत सारे मेरे बच्चों ने, स्टाफ ने स्पीच दिए, गाने सुनाए। ओके, आप उनके कार्य को आपके सामने रखा। तो ये जो दिन हम मना रहे हैं, ये उनके कार्य को याद करना है, उनके कार्य को इंप्लीमेंट करना है, तब जाके हम कहेंगे कि हमने सही में आज के दिन बाबा साहेब आंबेडकर को श्रद्धांजलि अर्पित की।